हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू रुपालीस किचन। आज आपण वर्षभर टिकणारं आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत। आणि हे लोणचं बनवणं एकदम सोपं आहे। आणि तुम्हाला माहीत असेल की आवळा आपल्या हेल्थसाठी किंवा आपल्या केसांसाठी किती गुणकारी आहे। तर आपण हा आवळा असाच कच्चा रोज खाऊ नाही शकत, तर त्यासाठी आपण लोणचं बनवून ठेवलं तर आपण वर्षभर खाऊ शकतो। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। तर इथे मी लोणचं बनवण्यासाठी 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो मी आवळे घेतलेले आहेत। बघू शकता हे टपोरे आवळे आहेत आणि हे मी स्वच्छ धुवून स्वच्छ कपड्याने सुक्या कपड्याने मी पुसून घेतलेले आहेत। पाण्याचा एकही थेंब असला नाही पाहिजे। तर आता इथे आपण ही सगळी सामग्री बघून घेऊ। तर हे सगळी सामग्री मी एका मेजरमेंटने मापून घेतलेली आहे। तर हे जे डाळ दिसते ती मोहरीची डाळ आहे, ती मी इथे 200 ग्राम घेतलेली आहे। आणि बाकीचं जे साहित्य आहे ते मी या चमच्याने मी मापून घेतलेलं आहे। जो आपला पोहा खायचा असतो चमचा त्याने। लाल मिरची पावडर मी 6 चमचे घेतली आहे। हळद पावडर मी 2 टेबलस्पून घेतली आहे। मेथी मी 1 टेबलस्पून घेतली आहे। मीठ मी 3 टेबलस्पून घेतलं आहे। सौंफ घेतली आहे 2 टेबलस्पून आणि हिंग घेतला आहे मी 2 टेबलस्पून। तर आता आपण आवळा कसा कापून घ्यायचा आहे ते पहिले आपण बघून घेऊ। तर इथे आपण आवळ्यावर बघू शकता अशा अशा शिऱ्या असतात व्हाईट कलरच्या। तर हे अशा जे लाईन असतात ना त्याच्यावर असं सुरीने असं कापून घ्यायचं, असं म्हणजे जो आवळ्याचा एकदम असा तुकडा निघतो। तर ह्या मेजरमेंटने तुम्ही कापू शकता किंवा त्याचे छोटे छोटे तुम्हाला जे आवडतील अशा साईजचे आपण पीसेस करू शकता। तर अशा प्रकारे मी असं आवळे असं बघू शकता मी असे तुकडे करून घेते, म्हणजेच व्यवस्थित त्याचं लोणचं बनतं आणि व्यवस्थित असं दिसायला पण छान दिसतं आणि तुकडे पण व्यवस्थित पडतात आणि आवळा आपला वेस्ट होत नाही। तर अशा प्रकारे पण तुम्हाला जर आवळा जसं थोडंसं असं मोठा दिसत असेल तर त्याचे बारीक असे पीसेस केले तरी चालेल। बघा मी दाखवले आहेत असे मी, तुम्ही बारीक पण असे पीसेस करू शकता। तर आणि हे जे बीज आहे ते आपल्याला घ्यायचं नाही, ते आपण बाजूला ठेवू। तर अशा प्रकारे मी सर्व आवळे असे मी कापून घेते। तर बघू शकता मी असे पीसेस करून घेतलेले आहेत सर्व आवळ्यांचे। तर हे मी आपण आता बाजूला ठेवून देऊ। आता इथे मी मिक्सरचं छोटं जार घेतलंय, त्यामध्ये ही जी मोहरीची डाळ घेतली आहे ना ती आपण अर्धी जी आहे ती आपण असं मिक्सरला लावून घेऊ। तर हे अर्धं आम्ही घेतलंय, बघा अर्धी मी तशीच ठेवलेली आहे। तर अर्धी मी एकदम मिक्सरमध्ये बारीक पिसून घेते। तर बघू शकता मी अशी पावडर करून घेतली आणि अर्धी डाळ आहे ती तशीच ठेवलेली। तर आता ही मी मिक्सिंग बाउल घेतलाय, एक मोठं असं भांडं घ्यायचं म्हणजे त्यामध्ये आपण सगळं मिक्स करू शकतो। तर जी पावडर केलेली डाळ होती ती घातली आणि जी मोहरीची डाळ पूर्ण होती ती पण घातली। मिरची पावडर सगळी यामध्ये घालून घेतली, हळद पावडर घातली, मीठ घातलं। आता हे आपण व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊ। बघू शकता अशा प्रकारे जे आपल्याला मसाल्यांचे कुठे गाठी वगैरे जर दिसत असतील तर असे व्यवस्थित मोडून घ्यायचे, नाहीतर ते शेवटपर्यंत तसेच राहतील। तर बघू शकता असा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे। तर आता यामध्ये आपण आवळ्याचे जे पीसेस करून घेतलेले होते ते यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर मी हे सर्व पीसेस जे आहेत ते मी सर्व आवळ्याचे घालून घेतले आणि आता जो मसाला आपण मिक्स करून घेतला त्यामध्ये व्यवस्थित असं त्याला कोटिंग करून घ्यायचं। तर बघू शकता मी असं व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि आपल्या आवळ्यांवर व्यवस्थित मसाल्यांची कोटिंग झालेली आहे। तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊ। तर इथे मी एक पॅन घेतलंय, त्यामध्ये आपण फोडणी बनवणार आहोत। तर इथे मी हे मोठा कप जो असतो त्याच्यावर बघा 240 ml लिहिलेलं आहे। तर त्या कपाने मी 2 कप असं मेजरमेंट करून तेल घेतलेलं आहे, म्हणजेच तेल आपल्याला जास्त घ्यायचं आहे कारण तेल जे आहे ते त्याला व्यवस्थित टिकून ठेवण्याचं काम करतं लोणच्याला। तर ते तेल थोडं जास्त असणं गरजेचं आहे। तर इथे मी हे 2 कप घेतलेलं आहे, 2 कप म्हणजेच 240 240 चे असे मी 2 कप घेतले। आता मी ते तेल गॅसवर गरम करायला ठेवलंय, गॅस मी मिडियम केला आहे आणि तेल मी मिडियमवर गरम करून घेतलेलं आहे। तेल एकदम जास्त कडकडीत करायचं नाही, आपली फोडणी करपू शकते। तर इथे मी जे मेथी दाणे होते ते घातलेले आहेत आणि आता मी गॅस बंद केला आणि यामध्ये मी बडीसोप जी होती ती घातली आहे आणि हिंग घातला। गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे मी, थोडंसं गरम झालं की लगेचच असं गॅसचा फ्लेम बंद करायचा, नाही तर आपली फोडणी जी आहे ती करपू शकते। आणि जर बडीसोप करपली तर त्याचा असा एकदम कडवट वास येणार, त्यामुळे लगेचच गॅस बंद करायचा। तर आता ही जी फोडणी आहे ती गरम गरम त्यामध्ये लोणच्यामध्ये घालायची नाही, तर ही थंड करण्यासाठी अर्धा तास किंवा पूर्ण थंड झाली
ही त्यामध्ये घालायचं आहे. गरम जर घातली तुम्ही ही फोडणी तर ते लोणचं जे आहे ते एकदम असं नरम होऊ शकतं. आवळे जे आहेत आपले ते नरम पडणार. तर हे मी थंड करायला अर्धा तास ठेवून देते. तर बघू शकता असं मी व्यवस्थित अर्धा तास ठेवून दिलंय गरम थंड करण्यासाठी. तर आता हे मी व्यवस्थित थंड करून आता झालेलं आहे. तर बघू शकता मी पूर्णपणे ही जी फोडणी आहे ती मी थंड करून घेतलेली आहे. आणि आता यामध्ये आपण ही घालून घेऊ. तर लोणच्यामध्ये असं सर्व तेल जे आहे ते असं घालून घ्यायचं आणि चमच्याने आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. चमच्याने तेल व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याला व्यवस्थित सगळीकडे तेल लागलं जातं आणि व्यवस्थित आपलं लोणचं जे आहे ते मुरलं जातं. बघू शकता तुम्ही लोणचं बनवतेवेळी मी एकही कुठेही पाण्याचा थेंब लावला नाही, कारण पाणी जर लागलं कुठेही तर ते लोणचं खराब होऊ शकतं, वर्षभर टिकणार नाही. तर असं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण थोडंसं असं टेस्ट करून बघू शकता, कारण मीठ किंवा मसाला जर कमी असेल मिरची पावडर तर तुम्ही यामध्ये तुम्ही वाढवू शकता. तर मला थोडंसं असं मीठ कमी वाटतंय तर मी मीठ आणि मिरची पावडर मी एक एक चमचा वाढवली. आता हे मिक्स करून झाल्यावर लगेचच काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही भरू शकता, पण भरल्यावर ते 2-3 तासासाठी उन्हामध्ये ठेवावं लागेल. पण आता माझ्याकडे ऊन येत नाही, पण सगळ्यांकडेच ऊन नसतं, तर मग माझ्याकडे ऊन नाही आहे तर मी इथे यावर लगेचच काचेच्या बॉटलमध्ये भरणार नाही. तर मी इथे मी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर कपडा एक कॉटनचा मस्त घेतला आणि तो मी असं झाकून 1-24 तासासाठी असं मी ठेवून देणार. म्हणजे एक दिवस तरी असा कपडा घालून ठेवून द्यायचा आहे. म्हणजेच ते व्यवस्थित असं मसाला त्याला व्यवस्थित लागला जातो आणि आपलं लोणचं छान असं तयार होतं. तर मी असं व्यवस्थित मी एक दिवस असं ठेवून देणार. तर बघू शकता 1 दिवसानंतर मी असं लोणचं उघडलेलं आहे भरण्यासाठी. तर आपल्या मसाल्याची व्यवस्थित अशी कोटिंग झालेली आहे. बघू शकता छान असं आपलं लोणचं तयार झालं आहे. पण हे लोणचं आता खाण्यासाठी तयार नाही आहे, कारण लोणचं एकदम व्यवस्थित मुरण्यासाठी 10-12 दिवस लागतात. तर हे आता 10-12 दिवस असंच ठेवल्याने त्यानंतर 10-12 दिवसानंतर तुम्ही हे लोणचं खाऊ शकता. तर बघू शकता आता हे मी काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवणार आणि लोणचं प्रिझर्व करण्यासाठी एकदम काचेची स्वच्छ कोरडी केलेली बॉटल घ्यायची आणि चमचा पण स्वच्छ घ्यायचा आणि त्याने असं व्यवस्थित असं चमच्याने बॉटलमध्ये भरायचं आणि 10-12 दिवसानंतर तुम्ही हे लोणचं खाऊ शकता. तर मी आता इथे काचेची बॉटल घेतलेली आहे. तर त्यामध्ये मी हे सर्व लोणचं काढून घेते. तर ह्या बॉटलमध्ये मी काचेचं व्यवस्थित अशी कोरडी करून घेतली आहे आणि आता मी त्यामध्ये लोणचं घालून घेते. तर माझी थोडी बॉटल छोटी आहे तर अशा मी 2 बॉटल भरणार आहे. तर बघू शकता आपलं किती छान असं लोणचं बनून तयार झालं आणि हे बनवणं एकदम सोपं आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि वर्षभर ह्या लोणच्याचा स्वाद घ्या. तर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.